भाजपकडनं 195 जागांसाठी उमेदवार यादी जाहीर. मोदी वाराणसीतनं, अमित शहा गांधीनगरमधून, तर कृपाशंकर सिंग यांना जौनपूरमधनं उमेदवारी. महाराष्ट्रातली नावं पुढच्या यादीत असण्याची शक्यता. मराठा समाज लोकसभा निवडणुकीमध्ये गावोगावी उमेदवार देणार. बीड आणि सातारा जिल्ह्याचा निर्णय. मनोज जरांगेंच्या भूमिकेकडे लक्ष. बारामतीच्या विकासात शरद पवार आणि अजित पवारांचं मोठं योगदान. मुख्यमंत्र्यांकडनं कौतुक, तर विकासासाठी एकत्र येणं ही महाराष्ट्राची संस्कृती. फडणवीसांचं विधान. तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरील कार्यक्रमात नाराजी नाट्य. भाषणं सुरू असतानाच कोल्हे अशोक पवार निघून गेले. कार्यक्रमाचं राजकीय इव्हेंट केल्याची टीका. रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या लोकसभेवरनं महायुतीत तणाव वाढला. शिंदेची शिवसेना जागा लढवण्यावरती ठाम. संभाव्य उमेदवार किरण सामंतांनीही घेतली राणेंची भेट. तर जागा आमचीच, राणेंचं विधान. अजित पवारांशी संबंधित शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा. आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती. तर भाजपमध्ये गेलं की आरोप धुवून निघतात. राऊत आणि वडेट्टीवारांचा हल्ला. महामार्ग सुरू झाल्यानंतर वर्षभरात समृद्धी महामार्गावरती भगदाड. कामाच्या दर्ग्यावरती प्रश्नचिन्ह. भगदाड वेळीच लक्षात आल्यानं अपघात खेळला.